जय महाराष्ट्र। मी रुजुता लुकतुके, आपण पाहताय स्पोर्ट्स 20। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जागतिक स्तरावरच्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडींचा आढावा। भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसला डेव्हिस कप टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे तो नाराज आहे। मेक्सिकोहून आपल्याला उगाचच बोलवून घेतलं अशा शब्दात त्यानं नाराजी व्यक्त केली आहे। त्याचवेळी टीममध्ये परतण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेऊ असंही त्यानं सांगितलं आहे। पेसला वगळण्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। तर पेसला हा निर्णय आधी कळवायला हवा होता, पण निर्णय योग्य आहे असं जयदीप मुखर्जी यांनी म्हटलं आहे। भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आता झेप घेतली आहे। काही दिवसांपूर्वी इंडिया ओपन चॅम्पियन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात करत जेतेपद पटकावलं होतं आणि त्यामुळे जागतिक क्रमवारीत ती आता दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे। तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय महिला ॲथलीट्समध्ये देखील सिंधू अव्वल आहे। त्याचवेळी भारताच्या फुटबॉल टीमनं क्रमवारीमध्ये 101 स्थान पटकावलं आहे। कोच म्हणून स्टीफन कॉन्स्टंटाईन यांची नियुक्ती झाल्यापासून टीम 132 क्रमांकापासून थेट 101 क्रमांकावर पोहोचली आहे। AFC कपच्या पात्रता स्पर्धेत नुकताच टीमनं म्यानमारवर विजय मिळवला आणि शिवाय पोर्टोरिको बरोबर आणखी काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विजयही या टीमनं मिळवले आहेत। आणि भारतीय टीमचं सर्वोत्तम रँकिंग 94 होतं। ॲथलेटिक्समध्ये परदेशी कोचना आता परवानगी मिळाली आहे। क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याकडून आर्थिक निधी आणि इतर मान्यता मिळाल्यानंतर 4 परदेशी कोचेसची नियुक्ती करण्यात आली आहे। चालण्याची शर्यत आणि रिले या दोन प्रकारांसाठी ऑस्ट्रेलियन कोच नेमण्यात आले आहेत आणि याबरोबरच रशियाचे 2 मसाज आणि फिटनेस ट्रेनरही भारतात येणार आहेत। BCCI आणि ICC दरम्यान महसूल विभागणीवरून तिढा सुरू आहे आणि या मुद्द्यावर वेस्ट इंडिजचे दिग्गज बॅट्समन विव रिचर्ड्स यांनी भाष्य केलं आहे। क्रिकेटची लोकप्रियता आणि त्यामुळे ICC मध्ये असलेली मक्तेदारी यामुळे BCCI ने हुरळून जाऊ नये, प्रत्येकाचे दिवस येतात असं त्यांनी BCCI ला सुनावलं आहे। तर IPL च्या 10व्या हंगामात पुणे सुपर जायंट्सनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे। पहिली बॅटिंग करत असताना मुंबई इंडियन्सनं पुण्यासमोर 185 रनचं आव्हान ठेवलं। यानंतर स्टीव्ह स्मिथच्या 84 आणि अजिंक्य रहाणेच्या 60 रनच्या इनिंगमुळे पुणे टीमनं सहज विजय मिळवला। ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यंदा पुण्याचा कॅप्टन आहे आणि नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये पुण्यात त्यानं सेंच्युरी ठोकली होती। एकूणच तो फॉर्ममध्ये आहे आणि आपला फॉर्म IPL मध्येही त्यानं कायम राखलाय। 84 रनच्या त्याच्या इनिंगमुळे पुण्याला विजय शक्य झाला आणि रहाणेच्या मदतीनं त्याने टीमला आरामात विजय मिळवून दिला। ऑरेंज कॅपही आता त्याच्याच धोक्यावर आहे। दुसरीकडे मुंबई इंडियन्स टीमनेही मॅच गमावली आहे। आणखी एक धक्का टीमला बसला आहे, तो अंबाती रायडूच्या दुखापतीमुळे। मुंबईची फिल्डिंग सुरू असताना 16व्या ओव्हरमध्ये रायडूला स्ट्रेचरवरून बाहेर न्यावं लागलं। रायडूला नक्की काय झालं हे समजू शकलं नाही, पण त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत असा अंदाज व्यक्त होतो आहे। या मॅचमध्ये रायडू 10 रनवर आउट झाला होता। तर पाकिस्तानचा स्पिनर इम्रान ताहिरसाठी कालचा दिवस खास होता। लिलावाच्या वेळी तो दुर्लक्षित राहिला, पण मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आणि तिथे इम्रान ताहिरला पुण्याच्या टीमनं शेवटच्या क्षणी संधी दिली आणि या संधीचं पहिल्याच मॅचमध्ये त्यानं सोनं केलं। पुणे टीमसाठी 28 रनमध्ये 3 विकेट घेत त्यानं मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। मागचा एक महिना वाईट होता, पण आता बरं वाटतंय अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे। बंगळुरू टीमचा एक खेळाडू AB DVLIERS टीममध्ये दाखल झाला आहे खरा, पण अजून खेळण्या इतका तो फिट नाही आहे। टीममध्ये त्याची फिटनेस चाचणी होणार आहे। पाठदुखीमुळे विकेट किपिंग करण्यालाही त्यानं नकार दिला आहे। शनिवारची दिल्लीविरोधातली मॅच तो खेळेल अशी शक्यता कमीच आहे। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव्हन ओकेफीला 20,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड बसला आहे। एका कार्यक्रमादरम्यान गैरवर्तणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। तसंच घरच्या मैदानावर स्पर्धा खेळायला त्याला प्रतिबंध करण्यात आला आहे। एका कार्यक्रमाच्या वेळी ओकेफी नशेत आला आणि काहीतरी बरळला असं समजतंय। गैरवर्तणुकीमुळे त्याच्यावर दंड झाला आहे।
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ दुसऱ्यांदा पिता बनलाय. कैफची पत्नी पूजा हिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिच्यासोबतचा फोटो कैफनं सोशल मीडियावर शेअर केलाय. कैफ आणि पूजा यांचा 2010 जन्म विवाह झाला असून दोघांना 5 वर्षांचा एक मुलगाही आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि अभिनेता रणवीर सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या फोटोवरून सारा पुन्हा बॉलिवूडमध्ये येणार का अशी चर्चा रंगली आहे. याआधीही सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. सचिननं त्यावेळी ती बातमी नाकारली होती. तर बांगलादेशनं दुसऱ्या टी ट्वेंटी मॅचमध्ये श्रीलंकेचा 45 रनने मोठा पराभव केलाय. मलिंगानं शानदार हॅट्रिक करूनही टीमचा पराभव ओढवला. बांगलादेशनं पहिली बॅटिंग करताना 176 रन केले आणि यात शकीबनं 38 आणि कायसनं 36 रन केले. यानंतर लंकन टीम मात्र 131 रनमध्येच ऑल आऊट झाली. मिसबा उल हकनं निवृत्ती पत्करल्यानंतर पाकिस्तान बोर्डानं टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून सरफराज अहमद याची नियुक्ती केली आहे. आगामी वेस्ट इंडिज विरुद्धची सिरीज मिसबाची शेवटची सिरीज असेल आणि त्यानंतर टीमची धुरा सरफराज हातात घेईल. दरम्यान सरफराज टीमला एक चांगली दिशा देईल असं मत मिसबानं व्यक्त केलं आहे. केनियाची ॲथलीट जेमिमा सुमॉंग ही डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. गेल्या वर्षी जेमिमानं लंडन मॅरेथॉन स्पर्धा जिंकली होती. तसंच रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं गोल्ड मेडल पटकावलं होतं. दरम्यान आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाच्या चाचणीत मात्र ती दोषी आढळली आहे. रिओचं तिचं मेडल काढून घेण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं डोपिंग विरोधातली कारवाई अजूनही सुरूच ठेवली आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेल्या तिघांची मेडल्स काढून घेण्यात आली आहेत. 120 किलो वजनी गटातला कुस्ती चॅम्पियन आर्थर तोमेझो याचाही यात समावेश आहे. शिवाय इतर 2 ॲथलीट युक्रेनचा वेसिल फेदरशिन आणि रशियाची स्वेतलेना झुरुकेवा हे आहेत. फुटबॉलच्या क्रमवारीत ब्राझीलच्या टीमनं पुन्हा एकदा अव्वल स्थान परत मिळवलं आहे. 5 वेळा वर्ल्ड कप ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारी ही टीम आहे. पण मागच्या 7 वर्षात टीमला अव्वल स्थानानं हुलकावणी दिली होती. टेटे यांनी कोच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर टीमनं सलग 9 आंतरराष्ट्रीय मॅचेस जिंकल्यात आणि याच जोरावर अर्जेंटिनाला मागे टाकत त्यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. मँचेस्टर युनायटेडचा मुख्य खेळाडू जेसी लिंगार्डनं क्लब बरोबरचा आपला करार वाढवला आहे आणि या करारामुळे तो 2021 पर्यंत क्लबशी बांधला गेलाय. नव्या करारानुसार त्याची फी देखील वाढणार आहे. यापुढे प्रत्येक आठवड्यासाठी त्याला 1 लाख पाऊंड मिळणार आहेत. 24 वर्षांचा लिंगार्ड क्लबसाठी 70 मॅचेस खेळलाय. फॉर्म्युला 1 मध्ये आता वेळ झाली आहे चायनीज ग्रॉम्प्रीची आणि यावेळी मर्सिडीजची टीम आणि लुईस हॅमिल्टन भारी पडतील असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॉम्प्री जिंकलेला सेबेस्टियन विटलनं तसं बोलून दाखवलं आहे. तर दुसरीकडे हॅमिल्टनच्या मते टीम मर्सिडीजला अजून सुधारणा करण्याची गरज आहे. आणि बातमीसह स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.